ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कंत्राटी सफाई कामगारांना पगार वाढ द्या, सेवक आरोग्य कामगार संघटनेची निवेदनाद्वारे मागणी। शासकीय उपजिल्हा रुग्णालयात काम करणारे कंत्राटी सफाई कामगार यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचार थांबवून त्यांच्या वेतनामध्ये वाढ करून त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून न्याय देण्याबाबत सेवक आरोग्य कामगार संघटनेकडून निवेदन देण्यात आलं। संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमर फारूक ककमरी यांच्या आदेशानुसार सांगली जिल्हा अध्यक्ष विज्ञान लोंडे यांच्या नेतृत्वाखाली हरीश वाघमारे यांनी कंत्राटी सफाई कामगार यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरुद्ध निवेदन देण्यात आलं। यावेळी जिल्हा अध्यक्ष विज्ञान लोंडे, जिल्हा उपाध्यक्ष हरीश वाघमारे, कवठे मांकड़ तालुका महासचिव प्रथमेश बनसोडे, प्रशांत कांबळे, आलोक कांबळे, आकाश भोसले, वंदना सुभाष कांबळे, प्रमिला माणिक जमदाडे, अनिता रावसाहेब कुंभार, नंदा शंकर जावीर, गणेश शंकर केंगार आदि उपस्थित होते। महानगर न्यूज साठी आदि माने मिरज।